कणकवली नगरपंचायतीच्या सर्वच लढती ह्या लक्षवेधी ठरत आहेत. एक लढत लक्षवेधी आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण प्रत्येक लढत मध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळते आणि एकूणच जशी निवडणूक जवळ येते तशी ही रणधुमाळी आणखी आपल्याला गडद होताना दिसते. मी आता आहे प्रभाग क्रमांक 11 मध्ये. इथून शिवसेनेतर्फे सुजित जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या ठिकाणी शिवसेना आणि भाजपची युती झालेली नाही, त्यामुळे एकूणच जर बघितलं तर लढत रंगतदार होते. माझ्यासोबत आहेत सुजित जाधव, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकूणच ही लढत कशी होते. जाधव साहेब नमस्कार, पहिलं तुमच्या उपनावमध्ये मला सांगा ही जी लढत आहे ती रंगतदार आहे, कारण शिवसेना आणि भाजपची युती झालेली नाही, काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही सामना करणार आहात? मुळात आमची युती ही नगराध्यक्ष पदासाठी आहे. आमचे नगराध्यक्ष उमेदवार माननीय श्री संदीपजी पारकर साहेब हे आहेत आणि आमच्या पक्ष आदेशाप्रमाणे आम्ही त्यांचं काम धडाडीने करून त्यांना बहुमताने निवडून आणणारच आहोत. आणि रंगतदारीची स्थिती नाहीच आहे मुळात, कारण जो प्रभाग आहे त्या प्रभागाच्या वेदना असतील किंवा त्यांच्या अडचणी असतील याचा अभ्यास मी गेली 4 वर्षापासून करत आहे आणि त्यांच्या सोडवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही बाहेरचे उमेदवार आहात अशा प्रकारचा आरोप होतो तुमच्यावर, काय सांगाल तिथल्या समस्या तुम्हाला नेमक्या माहिती आहेत का? असे आरोप होणार होते यात शंकाच नाही, आम्हालाही माहिती होतं, म्हणून मी आज काही मुद्दे तुमच्यासमोर मांडतो. मी जर बाहेरचा उमेदवार असेल असं कोणाचं म्हणणं असेल तर त्याने कोणतेही तिथल्या 50 लोकांना किंवा 25 लोकांना, 50 खूप संख्या होते, 25 लोकांना त्यांनी घ्यावे आणि जे तिथले आता उमेदवार अन्य उमेदवार उभे आहेत त्यांना ओळखतात का, त्यांचं नाव काय उमेदवारांचं, किंवा त्यांनी जे स्थानिक लोक आहेत तिथले मतदार असतील किंवा जनता असेल, कारण नुसते मतदार तिथे राहत नाही तर जनताही अन्य जनताही तिथे राहते, कारण तो शहरी भागाशी जोडलेला असल्यामुळे कोणता एक वाडी असं स्वरूप त्याला देता येत नाही, शहरच म्हणता येईल ते आमचं. तर तिथल्या 25 लोकांचं नाव कोणाचाही मदत न घेता ओळखून दाखवावं एवढंच मी त्या स्थानिक उमेदवार या मुद्द्यावर भाषण करेन. आणि त्याच्या समस्या असतील तर मी तुम्हाला समस्या मला रोजच माहिती असतात, कारण मी नुसता उमेदवार म्हणून नाही तर प्रत्येकाच्या घरातला उमेदवार आहे. मी प्रत्येकाच्या घरातल्या सहकार्यामध्ये जे उभा आहे तिथे मागच्या 4 महिन्यापूर्वी मी स्वच्छतामध्ये राबवले. स्वच्छतामध्ये राबवण्यामागचं कारण तिथे एवढं घाणीचं साम्राज्य होतं, त्यावेळी या स्थानिक उमेदवारांना असतील किंवा आता जे स्टँडिंग नगरसेवक आहेत त्यांना ती समस्या दिसली नव्हती. आता सगळेजण उभे राहून ती बघण्या शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मग ते स्वच्छता मोहीम करत असताना आम्ही सुलभ शौचालय आहे कणकवलीचं, तिथे दैनिक अवस्था तुम्ही आताही बघा, स्थानिक उमेदवार म्हणून जो बोंब मारत असतील कोण उमेदवार, त्यांनीच ती अडचण निर्माण केलेली आहे. त्यांचं एक काम चालू आहे बांधकाम, त्या बांधकामासाठी त्यांनी चर मारलेला आहे. तुम्ही आता कॅमेरा घेऊन माझ्याबरोबर चला, तिथली व्यवस्था तुम्हाला मी दाखवतो. आणि त्या स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही ती घाण एकदा साफ केली होती, परत पुन्हा ती घाण तिथे करण्यात आलेली आहे. वाडीवाडीत आम्ही फिरलो आहे, त्यातली जी समस्या आहे महत्वाची म्हणजे ती उघडी गटार आहे, तिथे आम्ही आमच्या परीने बंद करण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या ह्याच्यातून संकल्पनेतून मी स्वच्छता मोहीम राबवताना आमच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम राबवत असताना आम्ही मी स्वतःच्या स्वखर्चातून आमच्या मंडळाच्या मार्फत कणकवली शहरातील गांगवाडी परिसरात म्हणजे माझं मूळ स्थान आहे मी जिथे राहतो तिथे मी 100 डस्टबिनचं वाटप केलं होतं. त्यानंतर नगरपंचायतीने माझी प्रतिकृती उमटवून तशा प्रकारचं डस्टबिन वाटप केलं होतं. SM हायस्कूल शाळा जी आहे त्या पाठी घाणीचं साम्राज्य झालं होतं, अक्षरशः रस्त्यावर गटारचं पाणी येत होतं, ते बंद करण्यासाठी मी एक छोट्या स्वरूपाचं आंदोलन करून मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि ते बंद केलं. त्यानंतर तुम्ही जर माझा जो प्रभाग 11 मधली समस्या आहे तर ते मोठी समस्या आहे की त्यांची लोडशेडिंगचा प्रॉब्लेम आहे. तिथे आपली ग्रामीण लाईन आणि शहरी लाईन हा दोन्हीचा संगम झाला असं म्हणावं लागेल, कारण ज्यावेळी शहरात लाईट असते त्यावेळी आणि जर ग्रामीणची लाईट गेली तर ग्रामीणची लाईट पूर्णपणे नसते, त्यावेळी इथेही लाईट नसते, म्हणजे तो शहरापासून भागच वेगळा झालेला होता. आणि शहरातले नगरसेवक असतील अन्य तिथे निवडून गेलेले असतील किंवा आता अन्य कोण सामाजिक कार्यकर्ता म्हणून येतोय की आपला माणूस म्हणून येतोय ते सगळेजण आता आलेले आहेत, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणी प्रयत्न केला नव्हता. मी स्वतः तिथे ट्रान्सफॉर्मर मंजूर व्हावा म्हणून तिथे घरोघरी फिरून, माझी ती सवयच आहे, मी काम तर त्या पद्धतीने करतो, घरोघरी फिरून त्याच्या सह्या गोळा केल्या आणि आमदार आमचे वैभवजी नाईक साहेब यांच्या सहकार्याने मी ते ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतला आहे, तो या महिन्याभरात तिथे शिफ्ट होईल आणि मग त्यांची ती समस्या सोडवली जाईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तिथल्या लोकांना, तिथे भटकी समाजाचे लोक राहतात म्हणजे गरीब लोक आहेत तिथे आणि गोंधळी समाज असेल गिचाडी समाज असेल त्या लोकांना घरे नाही आहेत, त्यांना डीपी रोड असेल, तुम्हाला माहितीच असेल कणकवलीचा डीपी रोड झालेला आहे, डीपी रोड मध्ये त्या लोकांची वस्ती होती ज्यावेळी ते रस्ता करत होते त्यावेळी त्यांना आश्वासन दिलं गेलं त्या स्थानिक नगरसेवकांनी
एक स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक असतील, त्यांनी त्यावेळी त्यांना आश्वासन दिलं की आम्ही घरे तुम्हाला बांधून देतो, पण मुळात त्यांना घरं बांधून देण्यात आलेली नाहीये. अॅक्वारेशन कणकवली नगरपंचायतमध्ये असून सुद्धा त्या अॅक्वारेशनचा वापर केला जात नाहीये, फक्त स्वतःच्या पोटखिळगी भरण्यासाठी आणि स्वतःची कन्स्ट्रक्शन उभी करण्यासाठीच त्या लोकांना उठवण्यात आलं आहे. त्यानंतर त्या लोकांच्या रेशन कार्डच्या समस्या असतात, ज्यावेळी मतदान येतं त्यावेळी ती लोक आपली असतात त्या लोकांसाठी, आणि त्यानंतर त्याला कोणी झाली नसतो, त्यांची रेशन कार्ड करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. आम्ही आणि आमचे काही सहकारी मित्रमंडळी आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही ही त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना घर नसेल तर त्या घरात राहण्यासाठी व्यवस्था करून देतो, आणि त्यांचे रेशन कार्ड तयार करून दिलेले आहेत, आधार कार्ड तयार करून दिले आहेत. त्यानंतर राहिला तर दुसरा परत एकदा मुद्दा मागायला तुम्ही मांडला माझ्यासमोर की तो ह्याचा स्थानिकतेचा, तर त्याच्यावर मी पुन्हा एकदा एक सांगेन तुम्हाला की स्थानिक असण्यापेक्षा बाहेरील उमेदवार किंवा कार्यकर्ता जर समस्या सोडवणार असेल तर स्थानिकतेचा प्रश्नच राहणार नाही तिथे. आणि मी मला तरी विश्वास आहे की मी प्रत्येक घरातून समस्या जाणलेल्या आहेत, प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही स्थानिकतेचा मुद्दा हा बाजूला केलेला खोडून काढलेला आहे. गेले काही वर्ष तुम्ही सातत्याने कणकवली शहराच्या विकासासाठी प्रयत्न करताना दिसतंय, कारण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करणारा कार्यकर्ता सुजित जाधव नव्हे हे तुम्ही दाखवून दिलेले. काय सांगाल इथले नेमके प्रश्न काय आहे? एक तरुण कार्यकर्ता आहे, तरुणांचा एक तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, कारण एक तरुण नगरसेवक मिळावा अशी इथल्या लोकांची भावना आहे. काय सांगाल कसे प्रश्न इथल्या लोकांची सोडवणार? मुळात आपल्या कणकवली शहरामध्ये ज्यावेळी इलेक्शन येतात त्यावेळी सगळेजण उमेदवार आमिष दाखवतात आणि बाजूला होतो. मी कधीतरी मतदार होतो, आज मी उमेदवार आहे, पण मलाही आमिष दाखवली गेलेली आहे, पण आज त्या कोणी सोडवलेल्या नाही. माझ्या सोडात मी आज सक्षम आहे, मी आज सोकष्टातून उभा राहिलेलो आहे, पण आपले जे युवक वर्ग आहे तो भेरसावट चाललेला आहे. रात्री पार्ट्या चालणं ह्या अशा प्रकारे त्यांना नादायला लावलं जातंय, आणि त्यामध्ये काही महोत्सव वगैरे घेतले जातात. त्यापेक्षा माझं म्हणणं एक आहे की कणकवली नगरपंचायतमधला जो रोजगारतेचा विषय आहे तो मिटवण्यासाठी नगरपंचायतीच्या मार्फत जर मला काही नियम माहिती नाही कारण मी तिथे नगरसेवक नाहीये, एवढा अभ्यासही माझा कमी आहे, तर तशी जर योजना असेल की एखादा आता प्लास्टिक मुंडी बंदी आलेली आहे, चहाचे कप असतील, थर्माकोलचे असतील किंवा अन्य काही प्लास्टिक कुठल्याही प्लास्टिकच्या याच्यावर त्यांनी बंदी आणलेली आहे, जो 3 दिवसात खराब होणार नाही ती वस्तूला अधिकृत परवानगी नाही असं GR पण आलेलं आहे. मग माझं एकच इच्छा आहे की असं 4-5 कारखाने उपलब्ध करून इथे कणकवली शहरामध्ये रोजगार निर्मिती करण्यात येईल, आणि त्यासाठी पहिलं पाऊल म्हणून मी स्वतः पुढच्या महिन्याच्या दरम्यान माझी स्वतःची फॅक्टरी मी चालू करत आहे, आणि ती चहाची कपची असेल किंवा अन्य काहीतरी असेल, प्रोजेक्ट आम्ही 2 टाकलेले आहेत, कुठला तरी 5 होईल आमचा, त्यातून आम्ही ती रोजगार निर्मितीची अपेक्षा ठेवलेली आहे. नक्कीच तुमचा प्रयत्न आहे रोजगार निर्मिती सुद्धा व्हावी, पण ही जी निवडणूक आहे ती स्थानिक मुद्द्यावर लढली जाते. काय सांगाल, कारण तुमच्या विरोधात भाजपचा पण उमेदवार आहे, स्वाभिमानचा पण उमेदवार आहे, नेमका तुमचा शत्रू कोण आहे, कोणाला तुम्ही टार्गेट करणार किंवा कोण तुमच्या समोरचं आव्हान काय वाटते तुम्हाला? माझ्यासमोर आता बघा, आमचा तर नगराध्यक्ष उमेदवार म्हणजे आमचे संजयजी पारकर साहेब आहेत, त्यांचे आम्ही एक निष्ठेनं काम करणार आहोत, आणि त्यासाठी आम्ही पहिलं पाऊल म्हणून म्हणजे मी कालच प्रभागामध्ये फिरताना आमचं प्रॉस्पेक्ट पण लावून सुरुवात केली आहे, त्यामध्ये संदेश भाईंचा स्वतः मी फोटो आहे आणि त्यांच्याकडे मी एक मत मागत पण आहे, वरचं मत आम्ही त्यांच्यासाठी मागणार आहोत, आणि दुसरं मत मी साहजिकच शिवसेनेचा उमेदवार मी असल्यामुळे शिवसेनेसाठी मागेल, आणि अन्य उमेदवार असते ते आपल्यापर्यंत प्रयत्न करतील. आणि स्थानिकतेचा मुद्दा तर राहणारच नाही, काम करणारा कुठला स्थानिक असतो जो आपल्या वेळेला पडतो तो स्थानिक, आणि जो वेळेला पडत नाही त्याला स्थानिक असूनही स्थानिक म्हटलं जात नाही, एवढंच. कसं आश्वासित करा कणकवलीकरांना किंवा तुमच्या मतदारसंघातील मतदारांना की मलाच मतदान करा, का मला मतदान करा? उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वैभव नाईक असतील किंवा संदेश पारकर असतील यांच्या माध्यमातून तुम्ही कसा चेहरा मला बदलणार? मुळात उमेदवारी अर्ज भरताना मी लक्ष दिलं होतं, सामाजिक कार्यकर्ते काम करत असताना गेली 10 वर्ष काम करत आहे, पुरस्कारही मला अन्य मिळाले आहेत, मी स्वतः स्वयंकार समाजाचा अध्यक्ष आहे, कणकवली तालुका अध्यक्ष, मला जाण आहे की शहराचा विकास करत असताना कोणत्या लक्ष येतात, त्यासाठी आम्ही माननीय आमचे आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करू, आमचे खासदार साहेब विनायकजी राऊत साहेब आहेत त्यांच्याकडूनही आम्ही लागेल तसा निधी उपलब्ध करू शकतो. आम्ही दोन्ही पक्ष सत्तेतले आहोत, त्यामुळे संदेश पारकर साहेबांबद्दल बोलायला तेवढं कमी आहे. शहराचा विकास आणि कणकवली घडवली असेल तर पहिले संदेश पारकर साहेबांनी आणि दुसरी वैभव नाईक, कारण त्या जोडगळीने कणकवली आमची घडवलेली आहे आणि त्या जोडगळीचा विजय हा 100% नक्की आहे. आम्ही ज्यावेळी तुमच्या प्रभागामध्ये फिरलो त्यावेळी तुम्ही म्हणता तसं खरंच काही समस्या आम्हाला दिसल्या, नेमक्या कोण जबाबदार आहे या प्रश्न न सोडवण्यास जबाबदार कोण आहे, नेमकी कोणती समस्या असेल तुम्ही, म्हणजे छोटे रस्ते आहेत तिथे जाताना किंवा सांडपाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, असे काही प्रश्न जबाबदार, नेमकी कोण जबाबदार आहे कुणाला?
रस्ते म्हणत असाल तर काय ते नियमाप्रमाणे रस्ता झालेला आहे तिथे, त्याला अॅक्युरेशन करून वाढत असेल त्यावेळी तर होईलच. पण जे कचऱ्याची समस्या वगैरे जे आहे, आता जे घाणीचे साम्राज्य सापडले, ते स्थानिक गोवेदार जो बोंब मारतो ना, ही स्थानिक आहे तो त्याला जबाबदार आहे, तर त्याचे पुरावे पण आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि संदेश पाटकर यांचे कार्यकर्ते तिथे जोमान काम करत आहे संदेश पाटकरसाठी, आम्हालाही त्यांचं सहकार्य आहेच युती म्हणून, त्यामुळे तिथल्या समस्या नक्कीच आम्ही वर्षभरात पूर्ण. आणि माझा एक स्वभाव आहे, मी जो शब्द देतो तो देण्याआधी विचार करतो की मी पूर्ण करू शकतो का, आणि देईल तो शब्द पाळीन असाच मी मित्र म्हणून जगतो. मी उमेदवार नाही, मित्र आहे. नक्कीच आपण बघताय की प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेने धडाडीचा कार्यकर्ता दिलेला आहे, जो तळागाळातून येऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की मी तरुण आहे, तरुणांचे प्रश्न सोडवणं हे माझं पहिलं कर्तव्य असणार, त्याबरोबर महिलांचे प्रश्न असतील, तिथल्या कचऱ्याचा प्रश्न असेल, सांडपाण्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. कारण मी तरुण आहे, माझा मी असं म्हणत नाही की मी स्थानिक आहे की बाहेरचा आहे, इथले प्रश्न सोडवणं हेच मी माझं कर्तव्य मानून काम करणार आहे, अशा प्रकारचं आश्वासन सुजित जाधव यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण पाहायला लागेल की या मतदारसंघातील कौल कोणाच्या बाजूने मिळणार आहे. कॅमेरामन राजा दळवीसह विकास गावकर, कोकण 9, कणकवली.